गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा. जामनेर पोलीस स्टेशन वरील दगडफेकीचा व्हिडिओ व्हायरल. CCTV मध्ये हल्ल्याची भीषणता दाहकता दिसून येत आहेत. जामनेर तालुक्यातील एका 6 वर्षाच्या मुलीवर अत्याचार आणि नंतर तिचा खून झाल्यामुळे तालुक्यामध्ये संतप्त वातावरण निर्माण झालेले होते. पोलिसांनी जवळपास 9 दिवसांनी सुभाष उमाजी भिल वय 35 वर्षे या आरोपीला भुसावळमधून अटक केली. रात्री जवळपास 10:30 सुमारास या आरोपीला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला शिक्षा देऊ असं म्हणत वातावरण संतप्त झाले. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज तसेच बळाचा प्रयोग करत नियंत्रणामध्ये परिस्थिती आणण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त जमावानं उलट पोलिसांवर आणि पोलीस स्टेशनवरच दगडफेक करण्यास सुरुवात केली. गुरुवारी रात्री 10:30 प्रकारात हा प्रकार घडलेला आहे. या घटनेमध्ये अनेक पोलीस बांधव हे जखमी झालेले आहेत. कुणाचे डोके फुटले, कुणाचे हात तुटले, तर कुणाला फ्रॅक्चर, अशा प्रकारचा हा भीषण हल्ला होता. शोक संतप्त अशी ही जी जरी प्रतिक्रिया असली तरी समाज मन हे सांगत आहेत की ज्या पोलिसांनी मोठ्या कर्तव्य दक्षतेने आरोपीला अटक केली त्याच पोलीस बांधवांवर असा हल्ला होणे हे खरोखरच दुर्दैवी आहे. यावेळी संतप्त जमावानं तुफान दगडफेक केली. पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह जवळपास 1 डझन पोलीस कर्मचारी हे घायाळ झालेले होते. त्यापैकी निदान 6 पोलीस बांधव आताही उपचार घेत आहेत. या दरम्यान अफवांवर विश्वास ठेवू नये, संयम राखावा आणि पोलीस बांधवांना सहकार्य करावे असे आवाहन पोलीस दलाच्या वतीनं करण्यात आलेले आहे.